Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. पण नियतीला काही गोष्टी मान्यच नव्हत्या. मी वचन दिलं दादाला की तुझा बिझनेस मी सांभाळीन, मला शक्य होईल तितका मोठा करीन, आणि वेळ आली की मी तो तुझ्या हवाली करेन. प्रभास, आणि मला असं वाटतं की आता ती वेळ आली आहे. हे बघ प्रभास, हे जे काही आहे ना ते दादाच आहे, तुझ आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. दादाला मी जे वचन दिलंय ते मला पूर्ण करायचं आहे. तू बस या खुर्चीत आणि तुझी जबाबदारी स्वीकार. हे बघ प्रभास, मला ना तुझ्याच स्पार्क दिसतोय. तू जे काही मनापासून ठरवतोस ना त्याच्यासाठी अगदी सर्वस्व पणाला लावतोस, आणि हीच तर उत्तम बिझनेसमॅन असल्याची खासियत आहे, नाही का? सो तू हा बिझनेस जॉईन करतोयस. ठीक आहे, तू तुझा कॉन्सर्ट सांभाळ, मी दिवाळी पार्टी कॅन्सल करते. अत्तू, तू असे टोकाचे निर्णय का घेतेस? तू जा, तू तुझी कॉन्सर्ट सांभाळ ना, मी बघते काय करायचं ते. अत्तू नको ना. मी माफी मागीन दादाची. मी जे माझ्या दादाला वचन दिलं होतं ते पूर्ण करू शकले नाही याची खंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सोबत राहणार. अत्तू ऐक ना, ऐक ना माझं. अत्तू असं नको ना बोलूस, प्लीज. अत्तू तुला माहिती आहे ना, आम्ही दरवर्षी न्यू इयरला नवीन थीम घेऊन कॉन्सर्ट करतो, आणि ही कॉन्सर्ट ना अत्तू आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची असते. आम्ही सगळ्यांना या कॉन्सर्टला घेऊन कमिटेड असतो. अत्तू हे बघ, मला तुझ्या आणि बाबांची इच्छा पूर्ण करायची आहे, पण नवीन कमिटमेंट हाती घेऊन जुन्या कमिटमेंटकडे दुर्लक्ष करणं माझ्या मनाला नाही पटत. मी माझा शब्द कसा म्हणू तूच, पण तरी अत्तू तू म्हणत असशील ना तर मी इमिजिएटली. नाही, तू तुझा कॉन्सर्ट पूर्ण कर आणि मग जॉईन कर. हा, पण त्यानंतर एक काही दिवस उशीर झालेला मला चालणार नाही. नाही करणार अत्तू. आणि प्रभास, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आता तू जे कमिटमेंट विषयी बोललास ना ते बोलणं खूप सोपं आहे, पण करणं खूप कठीण. आणि कमिटमेंट शब्द न पाळणाऱ्या माणसांचाच काय, त्यांच्या सावलीचा सुद्धा तिरस्कार करते मी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.